महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जानकर हे रासपकडून लढणारे त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यामधून ही जागा देण्यात आली आहे. अर्ज भरताना जानकर यांनी सिटी सफरचंद रोड रोलर या तीन चिन्हांची मागणी केली आणि यावेळी अर्ज भरताना भाजपा आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुराणी तसंच राजेश विटेकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर सुद्धा उपस्थित होते. परभणीमध्ये होणाऱ्या सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. तर महादेव जानकर यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी, ऐकूया. अर्ज दाखल करणार होते. आताच त्यांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालय तयार करण्यात आला. निवडणुकीपर्यंत तयार केलेल्या आवेदन कर्जाच्या कक्षामध्ये त्यांनी आता त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला आहे. सर काय सांगाला? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता फाइट खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. कशाबद्दल सगळी ही निवडणूक असेल काय सांगाल? काही नाही, आज हा जनतेच्या दरबारात न्याय मागण्यासाठी जनता डिसिजन करेल ह्याच्याबद्दल. माझं पहिलं विजन हे आहे की परभणीचं डेव्हलपमेंट ह्या फॅक्टरवर मी इलेक्शन लढणार आहे. मी आज येत नाही तर महिन्यातून माझा एक चक्कर पहिल्यापासून गेली 34 वर्षात चालू आहे. रस्त्याच्या दृष्टीने असेल, MIDC चा प्रश्न असेल, रेल्वेचा असेल, एअरपोर्टचा असेल किंवा इरिगेशनचा असेल, जे जे मला शक्य आहे. हा जिल्हा नॅशनल लेवलला कसा जाईल त्या दृष्टीने मी माझा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. परभणीच्या जनतेला आणि जालन्याच्या जनतेला हीच माझी विनंती आहे की तुम्ही एक संधी देण्याचा मला प्रयत्न करा. संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीची ही जी जागा होती ती जागा तुम्हाला दिली आहे, एकूण काही नाराज्या वगैरे आहेत का, होतील का, काय लक्षात ठेवा. जेव्हा अलायन्स होती तेव्हा एकमेकाला कुठतरी एक पाऊल पाठीमागे जावं लागतं. अलायन्सचा धर्म असतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, रासपा ह्या लोकांना, छोट्या छोट्या लोकांना आम्हाला एक जागा मिळाली. आम्ही ह्यांना ह्या महायुतीला आम्ही 47 ठिकाणी मदत करतो, जे शक्य होईल आम्ही ते होईल. त्यामुळे एखादी जागा आता इथं क्लेम भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा होता. पुढे अलायन्स झाल्यानंतर स्वतः बोर्डीकर असतील, लोणीकर असतील किंवा विटेकर असतील किंवा शिवसेनेचे खोतकर साहेब असतील, ते हे चौघं देखील उमेदवार महादेव जानकर म्हणून ते काम करतील आणि ते चौघच खासदार असतील. नावाला नुसता महादेव जानकर असतील, उद्या ते हे चौघच बघणारे सारे. त्यामुळे माझ्या प्रमाणे दोघं वडील आहेत, बोर्डीकर साहेब आणि लोणीकर माझ्या वडिलाप्रमाणे आहेत आणि खोतकर साहेब आणि राजेश विटेकर भावाप्रमाणे. त्यामुळं भावानं आणि वडिलांना मुलासाठी दिलं काही नाही आणि हे माझ्यासाठी जीव लावून काम करणार, स्वतः ते खासदार म्हणूनच ते काम करतील.